पण ह्यांचा कारभार जर बघितला तर गट तट बघून आपला आपला ऊस घेऊन जातात, आणि बाकीचा जे 10-15 गुंठा जो गरीब शेतकरी आहे त्याचा ऊस आहे त्या ठिकाणी पूरस्थितीच तसाच राहतोय, आणि बऱ्यापैकी बघितला तर पूर्ण त्याचं जळण वाळून सगळं जळण झाल्यानंतरच मग उचलला जातोय, आणि त्यावेळी जर बघितलं तर तिथं मग राजकारण आणून त्याचा न्यायचा किंवा नाही का ठेवायचा तसा. 10 वर्ष झाले आमची तोड दिली नाही त्यांनी, नियंत्रण त्याचे तोडणी कार्यक्रम व्यवस्थित नाही. ज्या त्या ठिकाणी जाईल ते लोक म्हणतात की 20 रुपयांनी साखर आणि आमचं ऊस नेलं नाही, साखर दिली ती पिट्टी साखर, अशा पद्धतीने सगळे बोंबून चालू आहे. जर पार्टी बघून ऊस नेलं असं असलं तर मग कारखाना लवकर बंद होणार, परिणामी शेतकऱ्यांचं नुकसान होणार. तर तसं न करता सरसकट बऱ्यापैकी क्रम पाळीनं ऊस नेला तर बरं होईल. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोड वरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केक्स, समोसा, कचोरी, ढोकळा, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, वॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता: केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. आमचा संपर्क क्रमांक 8602-8095-95. नमस्कार प्रेक्षक, आपल्या सर्वांचं सर स्वागत. बिदरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता अवघ्या काही तासांवरती येऊन पोहोचलेले आहे. जाहीर सभांच्या माध्यमातून आरोप आणि प्रत्यारोपाच्या फेरी या ठिकाणी झडत आहेत. आता आपण आलेलो आहोत ते कुरुकली या गावामध्ये. कुरुकली या गावामधील काही शेतकरी तसेच या ठिकाणचे उमेदवार जयंतराव पाटील यांचे बंधू देखील या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. त्यांचं देखील आपण आज मत जाणून घेणार आहोत. हे मत जाणून घ्यायचा उद्देश हाच आहे की त्यांच्या देखील काही अपेक्षा ह्या आपल्या उमेदवारकडून असणार आहेत, की ह्या विदेशा कारखान्याच्या निमित्तानं त्यांचं काय मत आहे किंवा त्यांचं काय विचार आहेत आणि त्यांचा कल कोणाकडे आहे नेमका, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपलं नाव? माझं नाव राजाराम रामचंद तेलवेकर, कुरुकली. आता बिदरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे. कागल तालुक्याचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या भागातला ऊस दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला नेला जात नाही. जवळच हमीदवाडा कारखाना देखील त्या ठिकाणी आपल्या जवळच आहे. तर काय म्हणायचं आपल्याला? आता या भागात अशी परिस्थिती झाली आहे, 10 वर्ष झाले आमची तोड दिली नाही त्यांनी, नियंत्रण त्याचे तोडणी कार्यक्रम व्यवस्थित नाही. ज्या त्या ठिकाणी जाईल ते लोक म्हणतात की 20 रुपयांनी साखर आणि आमचं ऊस नेलं नाही, साखर दिली ती पिट्टी साखर, अशा पद्धतीने सगळे बोंबून चालू आहे. तर हे नियोजन कुठेतरी व्यवस्थित लागावं यासाठी हे नियोजन परिवर्तन आघाडीला आपण सगळे मतदान द्यायचं आहे. आता कागल तालुक्यातील 4 मातबगार नेते ह्या निवडणुकीच्या माध्यमातून ह्या आमोरसमोर आलेल्या आहेत. या एकूणच बिदरीचा जो कारखान्याचा कारभार आहे तो चांगला कारभार चालू आहे, आणि परिवर्तन आघाडीचं म्हणणं आहे की आमच्याकडे कारखाना देऊन बघा, आम्ही त्यांच्यामध्ये चांगला कारभार देऊ, चांगला दर देऊ. आपल्याला काय वाटतं की आता कारभार कसा झाला आहे? कारभार आतापर्यंत जो केला तो काही प्रमाणात व्यवस्थित म्हणता येईल, काही प्रमाणात गोंगळ कारभार केला म्हणता येईल. कारण 2019 जर पूर बघितला तर वैयक्तिक माझा ऊस नदीच्या दरडाला आहे. KP साहेब सांगतात 15 डिसेंबरपर्यंत पोच करायला पाहिजे, पण तोच ऊस 22 फेब्रुवारीपर्यंत जातोय, म्हणजे कारभार काय चालू आहे. ह्याच्यावरच आपल्याला लक्षात येईल की कसा कारभार आहे, मग त्यामुळं परिवर्तन आघाडीला निवडून द्यायचं की नाही हे सभासदांनी ठरवायचं. आता तुम्ही म्हणलात त्या पद्धतीने म्हणजे की नैसर्गिक आपत्ती आलेला ऊस हा सर्वप्रथम नेला तो इथं नेला जात नाही. नेला प्रामाणिकपणाने माझं ठामत आहे. त्यांनी तिथं सांगतात, चेअरमन साहेब सांगतात की पहिला नदीच्या बाजूचा जो ऊस आहे तो पहिल्यांदा घ्या, पण ह्यांचा कारभार जर बघितला तर गट तट बघून आपला आपला ऊस घेऊन जातात, आणि बाकीचा जे 10-15 गुंठा जो गरीब शेतकरी आहे त्याचा ऊस आहे त्या ठिकाणी पूरस्थितीच तसाच राहतोय, आणि बऱ्यापैकी बघितला तर पूर्ण त्याचं जळण वाळून सगळं जळण झाल्यानंतरच मग उचलला जातोय, आणि त्यावेळी जर बघितलं तर तिथं मग राजकारण आणून मग त्याचा न्यायचा किंवा नाही का ठेवायचा तसाच असं वेगवेगळे विचार करून नंतरच तो येतो, आणि मग परिणामी काय होतोय, मग जवळचा कारखाना कुठला हमीदवाडा, चला ह्यांची वाट बघून शेवटी शेतकरी थांबतोय. कारण पुढचं पीक पावसाचं चालू झालेलं असतात, पाऊस वळी पाऊस, त्यामुळे शेवटी शेतकरी वैतगून मग हमीदवाडा इतर कारखान्यांना मग पोच करत असतोय. काय करायचं तुम्ही सांगा आता आम्हाला. आता मी आलो तेव्हा इथं पाठीमागं केळीचं शेत दिसले. आपल्या भागात उसाला पोषक जमीन असताना केळीचं जे रान आहे ते तर माझ्या पलीकडे शेतकरी वर्गाचंच आहे. का तुम्ही केळीची लागवड का केली? आजपर्यंत मी ऊसच शेती करत होते. ऊस शेती करत असताना माझे तोडणी कार्यक्रम माझा कधीही वेळेत झाला नाही. मी मागल्या वर्षी 400 रुपये तोट्यानं मी ऊस घातला, ते दुसऱ्या कारखान्याला घातला. माझा त्या पाठीमागे कारखान्याचा 300 दर कमी, आणि तोडणीसाठी मी 100-100 रुपये द्यायची पाळ्याला टनाला. नाही नाही, बिद्रीला नाही, मी दुसऱ्या कारखान्या, मी सभासद बिद्रीचा पण मला दुसऱ्या कारखान्याला ऊस घालवावा लागला. कारण यांच्या तोडणीचा दराचा मला काही फायदा झाला नाही. त्यामुळे मी आता ऊसापासून जरा आपण वैयक्तिक जे स्वतः करू शकतोय त्या पिकाकडे वळायचं ठरवलं. त्यामुळे मी
ह्या चालू सीझनला मी केळी केलेले आहे. आता सध्या माझा ऊस आहे 100 टन ऊस आहे, पण आता कार्यक्रमात नाव माझं पहिलं असताना अजून माझ्याला कोण विचारायला देखील आलेलं नाही आहे, त्यामुळे कंटाळून मी आता वैयक्तिक दुसऱ्या पिकांच्या निवडाला. म्हणजे ऊस नेताना देखील वाऱ्यावर सोडलं जात आहे आणि मतदार निवडणूक आल्यासुद्धा वाऱ्यावर सोडलं जाते, असं तुमचं म्हणणं? असं सरळ सरळ असाच अर्थ होतो ना. आमच्याकडे कार्यक्रमच राबवला व्यवस्थित राबवला जात नसेल तर मग त्याला काय अर्थ आहे ऊस लावून तरी आम्ही ते वाळवून घालवायचं असलं तर मग काय. आणि परत आणि आता माझं 8 साली ऊस असतो, 16 महिने 18 महिने मला पहिले राबायचे, त्यानंतर पहिले तोडे यायला पाहिजे होती ती शेवटला जर का येणार असेल तर मग काय त्याचे किती 2-2 वर्ष पीक राहणार ठेवायचं आहे मी, ते आम्हाला न परवडणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आम्ही आता ऊस पीक कमी करून केळीची लागवड केलेली आहे. म्हणजे या दराचा काही फायदा झालेला नाही आहे आणि इतकं पोषक असं जमीन असताना हे वातावरण असताना देखील या ठिकाणी ऊस पीक वगळून या ठिकाणी केळीची लागवड केलेली आहे. मी जेव्हा कुरुकली गावामध्ये आलो तेव्हा गावामध्ये एका ठिकाणी ह्या गावचे उमेदवार जे आहेत ते जयवंतराव पाटील यांचे बंधू त्या ठिकाणी उभे होते आणि मी जेव्हा गावात आलो तेव्हा मला देखील वाटलं की त्यांची देखील मुलाखत घ्यावी, कारण की त्यांच्यासुद्धा काही अपेक्षा असू शकतात की आता परिवर्तन घडवायचं असं ठरवलं आहे, बार शेतकऱ्यांचं म्हणणं परिवर्तन घडायचं ठरलेलं आहे, पण त्यांची देखील काही भावना आहे ती आपण जाणून घेऊयात. मी नमस्कार, मी संजय पाटील, आमचे बंधू जयवंत पाटील हे बिद्री सहकारी साखर कारखान्याला आता परिवर्तन आघाडीच्या पॅनलमध्ये उभे आहेत. मी सामाजिक कार्यकर्ता आणि उत्कृष्ट शेतकरीसुद्धा आहे त्याचबरोबर. तर मला बिद्रीच्या कारभारावर बोलायचं झालं तर जिल्ह्यातील इतर कारखान्यापेक्षा म्हणजे मी पेपरला वाचलं आहे की बिद्रीचा तुडणी वाहतूक खर्च ज्यादा आहे. आणि तो कशामुळे ज्यादा आहे तर कर्नाटकातून एवढ्या लांबून ऊस आणला जातो 200-250 किलोमीटरवरून, काही 150 किलोमीटर आणला जातो, त्याचा बोजा बाकीच्या सभासदांच्यावर बसतो आणि त्यामुळं साहजिकच दर कमी बसतो. म्हणजे आता त्यांनी सांगितलं 5-6 वर्षापूर्वी आता कोजन झाला त्यांचा, पण कोजन झाल्यानंतर आम्ही म्हणजे तो नील झाल्यानंतर म्हणजे बँकेचं कर्ज फेटल्यानंतर साधारण आपण 500 रुपये दर ज्यादा देऊ शकतो आहे असं त्यांनी मागच्या निवडणुकीत सांगितलं होतं, ते आश्वासन काय त्यांनी पाळलं नाही. दुसरी गोष्ट 2020-21 म्हणजे आमचे आजोबा फाउंडर मेंबर आहेत, त्यानंतर आजी 1980 सभासद झाल्यात, त्याचं मी हे सभासद प्रमाणपत्रकसुद्धा आहे 1980 माझ्याकडं. तर हे जुने फाउंडर मेंबर आहेत, या मेंबरचा यावेळची सभासदांची म्हणजे भाग रक्कम होती 1,000, ती आता 15,000 नेऊन टेकवली आहे, पण ते सामान्य माणसांना थोडंसं परवडणारं नाही. तर येणाऱ्या संचालकांनासुद्धा म्हणजे आमचे बंधूसुद्धा निवडून येणारच, पण त्यांच्याबरोबर जी बॉडी निवडून येईल त्यांनासुद्धा मी हे सांगू इच्छितो की ह्याच्यावर कुठंतरी थांबवायला पाहिजे. हे 15,000 आता जास्त होतं आहे आणि थोडाबहुत काहीतरी डिव्हिडंड वगैरे त्याचं परत सभासदांना त्याचं परत घ्या. तुम्ही 15,000 घेतल्यात ठीक आहे वापरा ते, पण त्याचं काहीतरी वर्षाला थोडंबहुत सामान्य शेतकऱ्याला परत परतावा मिळाला पाहिजे डिव्हिडंडच्या रूपानं, असं एक माझं मत आहे. त्याचबरोबर ऊस पीक स्पर्धा आता मागच्या वर्षीपासून म्हणजे निवडणूक लागल्यापासूनच 1 वर्ष झाले निवडणूक आता पुढे ढकलल्यामुळं ते निवडणुकीच्या ह्याच्यामुळेच ह्यांनी ऊस पीक स्पर्धा आत्ता सुरू केली. ही जर पूर्वी 5-10 वर्षापूर्वी किमान 5-10 वर्षापूर्वी म्हणते मी, जास्त मागं पण जात नाही, सुरू केली असती तर शेतकऱ्यांना तेवढा उत्साह वाढतोय गावाची आपल्या काम करण्याचं हे वाढतंय, त्यामुळं ऊस पिकाकडं माणूस वळतोय. बाबा आपण एकामेकात ईर्ष्या लागते आणि कारखान्याचा त्यामुळे फायदा होतोय आणि शेतकऱ्याचं पण नाव लुकवतोय. कसं होतंय शेतकरी हा काबाड कष्ट करत असतो आणि त्याच्या कामाचं जर चित झालं याचं ज्या शेतकऱ्याचे जे नंबर बसतील तर त्यांना ते चांगलं वाटणार आहे आणि तो अधिक उत्साहानं काम आला. म्हणून आता त्यांनी मागच्या वर्षी चालू केले होते ते जरा आधी चालू करायला पाहिजे होतं. तर आता नवीन संचालकसुद्धा अधिक त्यामध्ये काहीतरी म्हणजे बक्षिसाची वगैरे वाढ करतील असं मी त्यांच्या वतीनं त्यांना मी विनंती करणार आहे शेतकरी म्हणून. आम्ही म्हणजे कारखाना स्थापनेपासून ऊस जातोय आमचा काही आजोबांच्यापासून आणि आमच्या म्हणजे वडील आता आहे ते जातोय, पण 2020-21 एक टन म्हणजे 1/2 टनसुद्धा ऊस माझा नाही होणार काय. पण शेवटी कसा कारखाना हा उसावर चालतो लक्षात आलं काय. आणि जर पार्टी बघून ऊस नेणं असं असलं तर मग कारखाना लवकर बंद होणार, परिणामी शेतकऱ्यांचं नुकसान होणार. तर तसं न करता सरसकट बऱ्यापैकी क्रमपाळीनं ऊस नेला तर बरं होईल. मी येणाऱ्या संचालकांनासुद्धा
विनंती करणार आहे आणि सांगणार आहे की बाबा कुठंतरी त्याचं नियोजन करा. तिथं सेंटरवर गेलं की इथं कुलूपच असते, कोण नसते तिथं. मी आणि आत्ताचे उमेदवार एक वेळा कुलूप घेऊन गेलो घालायला. ते म्हटले नाही बघा टोळीत असली तर मग माझी काय हरकत नाही. टोळीकडे गेली की म्हणतात नाही ते सेंटरवरनं सांगून द्या. म्हणजे असं एकामेकावर ढकलायचं आणि चाल जकर करायचं. त्यामुळं कारभार काय एवढा बरा वाटला नाही. त्यामुळं आता बऱ्याच शेतकऱ्यांचं मत आहे की छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीला निवडून द्यायचं आणि ते निवडून घेतील आणि कामकाजात सुधारणा करण्यासाठी त्यांना मदत करतील एवढीच माझी अपेक्षा. आता उमेदवाराचा भाऊपेक्षा तुम्ही एक शेतकरी म्हणून या ठिकाणी तळमळीने जी अपेक्षा व्यक्त केला ती खरंच रास्त आहे. आणखीन एक मुद्दा होता की आता हे जे बिद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आपलं कुरुगली गाव येतं, गावातले बरेचसे मेंबर आपले कामावर असतील, काय वाटतं आहेत का? कामं आहेत परंतु रोजरोज चिट्टी आहे, कोणाला ऑर्डर नाही. पगार म्हणजे त्यांच्या याच्यावर दिवस जसं भरेल ते आज कामाला असेल तर त्याला पगार, नाही तर ते पगार नाही, रजेचा पगार नाही. आता आपण या ठिकाणी बघितलं की या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा जो कल आहे तो परिवर्तन आघाडीला आहे आणि या ठिकाणी शेतकरी म्हणून आपले बंधू देखील या निवडणुकीत जरी असले तरी पण शेतकरी म्हणून या ठिकाणी भावना मांडणारे देखील या ठिकाणी त्यांचं मत जाणून घेतलं. एकूणच या कुरुगली भागामध्ये बघायला गेलं तर परिवर्तन आघाडीलाच कौन आपल्याला बघायला मिळतोय. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.